नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। नारायण राणे यांना जामीन मंजूर झाला आणि राणे मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचले देखील, मात्र आता राणे यांच्या अटकेमागील नवनवे दावे समोर येत आहेत। सोमवारीच नारायण राणे यांच्या अटकेचा निर्णय झालेला होता, तसंच नेत्यांमध्ये याबाबत फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निर्णय घेतल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जपण्यासाठी आणि यापुढे कोणत्याही राजकीय नेत्यानं मुख्यमंत्र्यांबाबत असं वक्तव्य करण्याची हिम्मत करू नये या उद्देशानं ही कारवाई केली गेल्याचंही समजतंय। सूत्रांनी दिलेल्या या माहितीनंतर आता मोठी खळबळ माजलेली आहे। सोमवारीच याबद्दलचा निर्णय घेतला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब या तिघांची एक बैठक झाली। या तिघांच्या बैठकीनंतर नारायण राणे यांच्या अटकेचा निर्णय सोमवारीच घेतला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रफुल्ल, सोमवारीच नारायण राणे यांच्या अटकेचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय, प्रफुल्ल काय सांगता येईल याबद्दल? एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्याकडनं वारंवार शिवसेना आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांना जे टार्गेट करण्यात येत होतं ते कुठे शिवसैनिकांना देखील आवडलेलं नाही आणि सरकारला देखील या ठिकाणी आवडलेलं पाहायला मिळत नाही। आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीनं नारायण राणे यांना अटक झाली त्यानंतर खऱ्या अर्थानं जी सूत्र हल्ली ती शिवसेनेकडनं हलवण्यात आल्याचं वारंवार या ठिकाणी स्पष्ट दिसत होतं। कारण गेल्या 1.5 वर्षामध्ये जेव्हापासून या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत आलेली आहे तेव्हापासून सर्वात मोठं टार्गेट जे आहे ते उद्धव ठाकरे हे भाजपचं राहिलेलं आहे आणि भाजपने वारंवार उद्धव ठाकरे यांना टार्गेट या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसतंय। या सगळ्या परिस्थितीनंतर नारायण राणे जेव्हा मंत्री झाले त्यानंतर ही आक्रमकता अधिक वाढली होती आणि गेल्या 1 महिन्यामध्ये या संपूर्ण जर परिस्थिती पाहिली तर राणे आणि राणे कुटुंबांकडनं ज्या पद्धतीनं शिवसेनेवर हल्ला झाला आणि आगामी महापालिका निवडणुकीत या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं नाही तर आगामी मुंबई महानगरपालिका आणि या ठिकाणी इतर मोठ्या 15 महानगरपालिका ज्या आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचा बेस अधिक आहे, त्या ठिकाणी संदेश जर द्यायचा असेल तर एक मोठा संदेश देण्यासाठी ही सर्व रणनीती जी आहे ती आखण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे। पण खऱ्या अर्थानं काल जेव्हा नारायण राणे यांना अटक झाली त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची पुन्हा एक बैठक झाली आणि हे प्रकरण जे आहे ते यापुढे आता वाढू नये हीच भूमिका जी आहे त्या तिघांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यानंतर आता ज्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांवर पुढील कारवाई होऊ नये हीच अपेक्षा सरकारची आहे। बिलकुल प्रफुल्ल, मात्र ज्या वेळेला सोमवारीच हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली त्यावेळेला त्याची कारणं देखील सांगितली गेली आहेत आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जपणं आणि यापुढे अशा पद्धतीची विधानं किंवा अशा पद्धतीची टीका टिप्पणी मुख्यमंत्र्यांवर होऊ नये यासाठी एक मेसेज द्यायच्या उद्देशानं देखील कदाचित ही कारवाई आहे असं देखील बोललं जात आहे। प्रफुल्ल, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? एक सर्वात महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा जपण्याबरोबरच ज्या पद्धतीनं केंद्राकडून वारंवार राज्य सरकारवर हल्ले होत आहेत, वेगवेगळ्या एजन्सीज मार्फत या ठिकाणी कारवाई केली जाते आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आघाडी सरकार बॅकफुटवर गेलेलं आहे हा संदेश लोकांमध्ये गेलेला होता, केंद्रामध्ये देखील गेलेला होता। पण जर समजा या पुढे देखील अशी कारवाई झाली तर राज्य सरकार काही गंभीर पावलं उचलू शकतं, हा देखील या कारवाईच्या मागे अत्यंत महत्वाचा संदेश देण्याचं काम जे आहे ते करण्यात येत होतं। पण याला जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं नारायण राणेंना अटक झाली ही संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठी एक मोठा धक्का जो आहे तो राजकीय क्षेत्राला आहे, त्यामुळे हे प्रकरण आता पुढे वाढू नये ही भूमिका आता भाजपची देखील आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे देखील आहे। बिलकुल प्रफुल्ल, असेच आमच्या सोबत राहा, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे। आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत सध्या, आपण त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। सुस्मिता, सोमवारीच याबद्दलचा निर्णय घेतला गेल्याची माहिती आता सूत्रांकडनं मिळतीय, मात्र आपण जर बघितलं असेल तर आता ज्या पद्धतीच्या घडामोडी सध्या घडत आहेत ते पाहता हायकोर्टामध्ये नारायण राणे याचिका दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळालेली होती, त्या संदर्भात नेमकी काय अपडेट देता येऊ शकेल ते देखील
तुमच्याकडनं जाणून घ्यायचं निश्चितपणे. पण आपण आत्ता जी माहिती सध्या पाहतो आहोत की कशा पद्धतीनं हा निर्णय घेतला गेला असावा त्याबद्दलचे नवनवे दावे प्रतिदावे सध्या केले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊया तिकडे. काल दिवसभरात झालेला जो राजकीय खेळ आहे तो पूर्णपणे सूडबुद्धीने झाला हे आता स्पष्ट झालं. न्यायालयामध्ये सरकारने मांडलेला कुठलाही मुद्दा टिकला नाही आणि न्यायालयाने माननीय नारायणराव राणे साहेबांना पूर्णपणे मोकळी दिली, जामीन दिला. अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेनंतर टेक्निकल कंडिशन्स ज्या असतात त्या घातल्या की दोनदा त्यांनी अलिबाग पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनलाही नाही म्हटलं, जिल्ह्याच्या SP-कडे त्यांची हजेरी लावली पाहिजे. जर पोलिसांना आवश्यकता वाटली त्यांचा व्हॉईस टेस्ट करायचा, आवाजची चाचणी घ्यायची, तर त्याला 7 दिवसाची प्रायर नोटीस मिळाली पाहिजे आणि यापुढे त्यांनी बोलताना काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. यातून हे स्पष्ट झालं की सत्याचा विजय झाला. गेली 20 महिने एकही एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या संस्थेला अडकवणारी शासनाची गोष्ट ही कोर्टात टिकली नाही. कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला थपडाच खावे लागले आहेत, मग अनिल देशमुखांच्या विषयात असेल, अनिल परवांच्या विषयात असेल, सगळ्याच विषयामध्ये न्यायालयाने सरकारला तुम्ही कायदा हातात घेऊन अनपेक्षितपणे मिळालेल्या राज्याचा दुरुपयोग करून हे केलेलं आहे हेच त्यावेळेला निकालामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एखादा निकाल सांगायचा झाला तर ज्यावेळेला ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या त्यावेळेला शासनाने असं ठरवलं की त्या गावातला आम्ही ठरवणारा माणूस तो आता काही काळ निवडणुका होईपर्यंत सरपंच होणार. न्यायालयाने त्या विषयामधलं निकालपत्र जे दिलं ते वाचनीय आहे, ज्याला ग्रामीण मराठीमध्ये ठोकणं म्हणतात तसं सरकारला ठोकलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटनेमध्येच अशा प्रकारचं प्रावधान आहे की निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या हातामध्येच तिजोरीची किल्ली देता येते, तर तुम्ही हे नवीन काय काढलं, अशी एक मोठी यादी आहे. आता पुढे काय, तर भारतीय जनता पार्टी ही कधीही मनामध्ये खुन्नस ठेवून लाँग टर्म काम करत नाही, रात गई बात गई. आणि त्यामुळे जामीन झालेला आहे, खूप तब्येत बिघडली, कारण इतकं राणेसाहेबांची, कारण इतकं अमानवीय झालं की जेवताना हातातलं ताट काढून घेतलं गेलं. शुगर हेवी असणारा हा माणूस ज्याची शुगर काल जामीन झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर 500 होती, BP त्यांचं वाढलं होतं, हे खरं म्हणजे अटक करतानाच डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सुद्धा कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही, 2.5 तास संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं, अत्यंत अमानवीय झालेलं आहे. आणि त्यामुळे एखादा दिवस राणेसाहेब विश्रांती घेतील, शुगर BP नॉर्मलला आल्यानंतर बहुधा उद्या, पण मला वैद्यकीय टाईमटेबल सांगता येणार नाही, त्यांची तब्येत नॉर्मलला आल्यानंतर यात्रा सुरू होईल. सरकार किती घाबरट आहे, काल रात्री 12 पासून 8 आठवड्याभरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली. अरे वा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच प्रॉब्लेम आहे का, संपूर्ण महाराष्ट्र पेटलं आहे, सगळ्या महाराष्ट्र संचारबंदी लावा. आणि संचारबंदी लावण्याने काय होतं आहे, राणेसाहेबांच्या यात्रेला ज्या प्रकारचं मुंबईत प्रतिसाद मिळाला, मुंबई महानगरपालिका हरली, पोपटाचा प्राण त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे, हे काय राहिलं मग महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे मुंबईतला प्रतिसाद पाहिल्यानंतर, रायगड जिल्ह्यातला प्रतिसाद पाहिल्यानंतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. काही प्रमाणामध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, राणे एवढं ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाही, राणे एकटं ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाही, म्हणून असा एक लटका प्रयत्न झाला. त्यातलाच एक प्रयत्न आज रात्री काल रात्री 12 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी जारी केली आहे. काही परिणाम आमच्यावर होणार नाही. राणेसाहेबांच्या तब्येतीमुळे आम्ही थांबलोत, उद्या सकाळपासून राणेसाहेबांची तब्येत बरी झाली तर ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय आज सामनाने, पण कायदा सुव्यवस्थेवर होणारा परिणाम ही आमची जबाबदारी नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. ज्यावेळेला काही शे लोक राणेसाहेबांच्या घरासमोर एकत्र येतात त्यावेळेला कायदा सुव्यवस्था कुठे असते, ते कोण होते, ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते, ते प्रामुख्याने युवा सेनेचे कार्यकर्ते होते, ज्यांचं उद्धवजी मुख्यमंत्री असताना अभिनंदन करतात, म्हणजे तुम्ही एका अर्थाने राणेसाहेबांचं घर फोडायला गेलेल्या लोकांचं अभिनंदन केलं. कायदा सुव्यवस्था कोणाला शिकवता,
राष्ट्रपती राजवट संदर्भात लागू कर नाही माहिती मी फारच फार लहान माणूस आहे राष्ट्रपती राजवट वगैरे मला नाही माहिती. परवांच्या संदर्भात तुम्ही कोर्टात याचिका दाखल अनिल परवांच्या विषयामध्ये आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत. याचिकेचं ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे. त्यांची TV9 कॅश केलेली जी क्लिप आहे ती संपूर्ण जगाने पाहिली की किती कायदा हातात घेणं चाललेलं आहे, किती अरेरावी चाललेली आहे. पोलिसांच्या आणि गुंडाच्या बळावर हे सरकार चाललेलं आहे, तर हिंमत नाही सरकार चालवण्याची. आणि त्यामुळे आम्ही ती क्लिप घेऊन न्यायालयात जाणार आहोत. हे कशात बसतं बाबा, अटक वॉरंट मागतायत, काय अटक वॉरंट घेऊ जाऊ शकत नाही, पोलीस फोर्स पाठवा. दादागिरी संपलं नाही का तुमचं? आता सत्तेत आहात तुम्ही. या सगळ्या प्रकरणानंतर सामनामध्ये आज अग्रलेख आलेला आहे, भोग पडलेला फुगा, आणि त्यामध्ये भाजपवरती, तुमच्यावरती आणि फडणवीसांवरती टीका केलेली आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल जे वक्तव्य केलं ते महाराष्ट्रातल्या 105 हुतात्मे जे झाले त्यांना हे करणार आहे असं म्हटलेलं आहे. आणि अनेक वेगवेगळे मुद्दे जे आहेत की शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे जे बाहेरचे उपरे लोक जे आहेत त्याचा वापर भाजप करते. मला असं वाटतं की मीडियाने सुद्धा राणेसाहेबांचं वाक्य चुकलं, राणेसाहेबांचं वाक्य चुकलं असं जे म्हणणं सुरू केलं आहे, मला असं वाटतं की ते वाक्य एकदा पुन्हा एकदा मला म्हणायला लागेल. हां, उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत हा संदर्भ देताना चुकले हे झाकण्यासाठी. राणेसाहेब जे बोलले की जर मी शेजारी असू तर एक थोबाडीत मारली असते, मग ते थोबाडीत मारायला उद्या मातोश्रीवर जाणार असं म्हणाले, शोधून त्याला थोबाडीत मारतो असं म्हणाले. जर मी शेजारी असतो तर मुख्यमंत्री असून एवढं कळत नाही का असं मी थोबाडीत मारली असती, हा एक कॉमन संवाद आहे. एक लावून दिली असती हा कॉमन संवाद आहे. त्याचं इतकं टोक गाठलं गेलं मीडियाकडून सुद्धा. मीडियाने सारखं कसे राणे चुकले, कसे राणे चुकले, कसे राणे चुकले. राणेंची एक भाषा आहे, राणेंची एक शैली आहे, मलाही मान्य आहे. हां, एखादी गोष्ट चुकली तर त्यावेळेला राणेसाहेबांना, राणेसाहेबांच्या मुलांना सांगण्याची व्यवस्था आहे. पण ज्या एका वाक्यावरून, हां मग तुम्ही बाकीची वाक्य काढा ज्याच्यामध्ये जरा जास्त त्यांचा दोष होऊ शकतो, ज्या एका वाक्यावरून एवढं कोलाहल निर्माण केला गेला ते वाक्य काय आहे. आणि त्यांनी, उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याचा संदर्भ चुकवला, त्यांना बिलकुल ज्ञान नाही आहे, आणि त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, ते राहिलं बाजूला ते झाकण्यासाठी. राणे राणे राणे, अटक अटक अटक, जामीन जामीन जामीन, यात्रा यात्रा यात्रा. केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोग तुमच्या फुग्याला पडलेला आहे. त्यामुळे मुळात सामनाच्या अग्रलेखाला आम्ही काही किंमत देत नाही. राऊतांचं तर सकाळचा प्रवचन ठरलेलं आहे, आणि त्यामुळे राऊसाहेब तुमच्यावर एका महिलेने जे आरोप केलेले आहेत ते आरोप दाबण्यासाठी त्या बिचारीला तुम्ही जेलमध्ये जायला भाग पडलं. सत्तेचा दुरुपयोग त्या महिलेच्या मागे सगळ्या समाजाने उभं राहिलं पाहिजे. निलंतई गोरे मारे महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध भांडणाऱ्या, हा उपसभापती झाल्यानंतर आपल्या पदाची गरिमा राखा शिवसेनेच्या प्रवक्त्या बोलू नका, त्यांनाही आम्ही न्यायालयात खेचणार आहोत. विधान परिषदेचं उपसभापतीपद हे कुठल्याही पक्षाचं नाही. मग तुम्ही पक्षाच्या वतीने कसे काय दुतोंड्या वगैरे म्हणता नारायण राणेंना, आम्ही कोर्टाला विचारणार, कोर्टाने सांगावं की नाही असं करता येतं. मग यापुढे आमचंही राज्य येईल त्यावेळेला आम्ही पण आमच्या सगळ्या विधानसभा अध्यक्षांना, आमचे हरिभाऊ बागडे आमच्या संघटनेच्या पक्षाच्या बैठकीला यायचे नाही, त्यामुळे म्हणून मी आता विधानसभेचा अध्यक्ष आहे. तर आपण पाहिलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. राणेंचा संवाद हा कॉमन आहे असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. राणेंची स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे आणि त्या शैलीनुसार त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. सामनामधला आजचा जो टीकेचा रोख होता तो नारायण राणे, भाजप, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या दिशेनं होता. त्यावर आता तुमच्याच फुग्याला भोकं पडली आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेबाबत देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गात संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे, त्याबद्दल देखील त्यांनी आता प्रश्न उपस्थित केलेले आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. प्रफुल्ल, चंद्रकांत पाटील यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आता भाष्य केलेलं आहे आणि दुसरीकडे ते असं देखील म्हणत आहेत की नारायण राणे यांची स्वतःची एक वेगळी शैली आहे,
कॉमन संवाद आहे त्यामुळे त्यांच्या तोंडून ते वक्तव्य झालं. प्रफुल, काय नेमकं या सगळ्याबद्दल सांगते? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की राजकारणामध्ये तारतम्य आणि संयम हा अतिशय महत्त्वाचा आहे हे वारंवार आपल्याला सिद्ध झालेलं पाहायला मिळतं. बरोबर. कारण की एक छोटी चूक जी आहे ती पक्षाला स्वतःला किती महागात पडू शकते हे वारंवार चित्र जे आहे ते राज्यात अनेक नेत्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण पाहिलं तर अजित पवार यांचं एक वक्तव्य जे आहे ते इतकं गाजलं आहे की त्याची किंमत अजित पवारांना आजपर्यंत चुकवावी लागते. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचा जो घोटाळा आहे त्या संदर्भात त्यांचं विधान, आर आर पाटील यांचं मुंबईच्या हल्ल्याच्या संदर्भातलं विधान हे कायम आयुष्यभर त्यांच्या राजकारणाशी जोडलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा परिस्थितीमध्ये आपण राजकारणामध्ये सभा, चर्चा आणि बोलताना किती भान ठेवायला हवं या वारंवार गोष्टी ज्या आहेत त्या समोर असताना अशा पद्धतीचं विधान जे आहे ते समोर येणं आणि त्याची किंमत चुकवावी लागणं हे राजकारणातला नित्य नियम आहे. त्यामुळे राणे बोलले असतील ते भाजपला असं वाटतं की ते चुकीचे बोलले आहेत किंवा ते अनावधाने बोलले आहेत, पण त्याची किंमत जी आहे ती राजकारणात चुकवावी लागणार आहे. प्रफुल, आणखीन एक महत्वाचा मुद्दा यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी मांडला अनिल परबांच्या बाबतीत. अनिल परबांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कुठेतरी या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकारण वेगळ्या बाजूनं रंगते की काय असं देखील वाटू शकतं येत्या काळात. पण मी येतो आपल्याला आपल्याकडे पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्यासाठी. आपल्या सोबत सध्या प्रसाद लाड आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. प्रसादजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद आता शिगेला पोहोचतोय की काय अशी सध्याची स्थिती वाटतेय. दुसरीकडे सोमवारीच नारायण राणेंच्या अटकेचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती सूत्रांकडनं मिळतीय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. निश्चितपणे कालची जी अटक होती ही शासन प्रशासन आणि पोलीस यांनी ठरवून केलेलं कांड होत. मी मुद्दाम कांड हा शब्द वापरतो कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नैतिकता नव्हती, संविधानाचा अपमान होता, कायद्याचा अपमान होता. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये संगमेश्वरमध्ये परमपूज्य गोरवलकर गुरुजींच्या आश्रमामध्ये रत्नागिरीचे SP यांनी ज्या पद्धतीमध्ये वागणूक दिली ही अतिशय निंदनीय अशी वागणूक होती. एक माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य असे सर्व पद असलेला माणूस ज्याला पहिलं सांगितलं डिटेन करतो, कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नव्हती, Section 41 ची नोटीस नव्हती, का अटक करतायत ते माहीत नव्हतं, त्याच्यानंतर संगमेश्वर पोलीस स्टेशनला घेऊन गेले, तिथे देखील कुठल्याही प्रकारचा पेपर न दाखवता SP जाऊन एका कॅबिन मध्ये बंद करून बसले आणि राणे साहेबांना 3 तास गाडीमध्ये बसवून ठेवलं. ज्या वेळेला मी तिथे आंदोलन केलं की हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही डिटेन केलेलं आहे, आम्ही याच्या विरोधात उपोषण करू आणि तुम्ही मीडियाने आम्हाला साथ दिली, आणि ज्या वेळेला मी म्हटलं की राणेंच्या जीवाला धोका असू शकतो आणि खरंच तुम्हाला मी सांगतो की कदाचित त्या SP तोच प्रयत्न होता. प्रसादजी, आणखीन एक प्रश्न या निमित्तानं तुम्हाला विचारायचा आहे. तुम्हालाही धमक्या आल्याची चर्चा सुरू होती, त्याबद्दल नेमकं काय सांगता येऊ शकेल? नाही, मला प्रचंड प्रमाणात धमक्यांचे फोन, SMS, खून करू, मारून टाकू, गाडी जाळू, आम्ही तुमचं घरावरती हल्ला करू, कार्यालयावर हल्ला करू अशा धमक्या मला सातत्याने कालपासून येत आहेत. बरं, परंतु एक भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि मराठा समाजाचा नेता म्हणून मी या धमक्यांना वीज घालत नाही. हे पण ह्याही गोष्टी आम्ही फार पाहिलेल्या आहेत, हे अशा प्रकारे धमक्या देणारे कधी समोर येत नसतात. त्यामुळे मला आता असं वाटतंय की ही विचाराची लढाई आता कुठेतरी वेगळ्या वळणावर जाण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांकडनं केला जातोय आणि निश्चितपणे सत्तेत असलेल्या शिवसेनेने याचा विचार करावा, मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि निश्चितपणे अशा प्रकारचे जे कार्यकर्ते काम करतायत त्यांना समज द्यावा ही माझी माननीय मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो. बिलकुल. प्रसादजी, आपण काल दिवसभर नारायण राणेंसोबतच होतात, ज्या घडामोडी काल दिवसभर झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं, आपलं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आहे? ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली ती चुकीची होती असं अनेकांचं म्हणणं आहे, भाजपचे नेते त्या संदर्भात आरोप देखील करतायत, आपलं नेमकं या संदर्भातलं काय म्हणणं आहे? निश्चितपणे ही वागणूक चुकीची होती, संविधानाच्या बाहेरची होती, कायद्याला सोडून होती, दादागिरीच्या पद्धतीत होती. ज्या पद्धतीमध्ये SP आम्हाला सांगत होते की मला दबाव आहे, वर्ण दबाव आहे, दबाव होता तो त्यांच्या अधिकाऱ्यांचा दबाव होता, दबाव होता तो राजकीयांचा दबाव होता आणि त्या दबावाच्या बाबतीतली एक व्हिडिओ क्लिप आता व्हायरलही झालेली, त्याच्यामुळे दबाव कोणाचा होता
मुख्यमंत्री कार्यालयातून काय इन्स्ट्रक्शन येत होते हे सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या आहेत. आम्ही या सर्व गोष्टी एकत्रित करून काल कोर्टाने देखील ज्या पद्धतीमध्ये पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत आम्ही या सर्व गोष्टी घेऊन एकत्रितपणे आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ, राज्यपालांकडे जाऊ आणि ह्या राज्याचा प्रशासनाचा ज्या पद्धतीत चुकीच्या पद्धतीत वापर केला जातोय त्याचा आम्ही निषेध करू. बिलकुल प्रसादजी, नारायण राणे यांच्या प्रकृतीविषयीची सध्या आपल्याकडे काही माहिती आहे का, काय नेमकी त्याबद्दलची माहिती देऊ शकाल? नाही, निश्चितपणे राणे साहेबांच्या प्रकृतीला काहीही झालं नाही. 1.5 महिन्याच्या दिल्लीतील कामानंतर 19 तारखेला राणे साहेब मुंबईत आले आणि तेव्हापासून जन आशीर्वाद यात्रा करतायत. आपण वय पाहता राणे साहेबांचं वय हे 70 आहे. एक कोणीही सर्वसामान्य माणूस एका वयाला गेल्यानंतर त्याला काम करण्याचं लिमिटेशन असतात, तरी देखील राणे साहेब सातत्याने रोज 20-22 सभा आणि 18-18, 16-16 तासाचा प्रवास करतायत. त्यामुळे निश्चितपणे थकवा होतोच आणि काल ज्या पद्धतीमध्ये एका केंद्रीय मंत्र्याला, माजी मुख्यमंत्र्याला पोलिसांकडनं ह्युमिलेशन करण्याचा प्रयत्न केला गेला, जो राजकीय दबाव तंत्र होतं किंवा राजकीय षडयंत्र होतं मी म्हणेन, त्यानंतर थोडासा मानसिक तणाव किंवा मनाला दुःख हे होतच. त्यामुळे निश्चितपणे आम्ही सर्वांनीच तो निर्णय घेतला की राणेसाहेब आजचा दिवस थोडी विश्रांती करतील आणि उद्या किंवा परवापासून पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल. बिलकुल प्रसादजी, याच संदर्भात पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे. जन आशीर्वाद यात्रा आता यानंतर 2 दिवसांनी पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे आता जो टप्पा असणार आहे तो सिंधुदुर्गातला असणार आहे, पण सिंधुदुर्गात संचारबंदी लागू केली गेलेली आहे. जाणून बुजून हे सगळे प्रकार होत आहेत असं आपल्याला वाटतं का? पुढची रणनीती नेमकी काय असेल? अहो, मुंबईत पण 144 लावलंच होतं ना. हा, जनतेचा आशीर्वाद घ्यायला कुठलीही संचारबंदी करायला काय मुघलशाही आहे का? आपण आता तालिबाननी लोकांना इथे आणून ठेवलंय, त्यामुळे असं कुठल्याही प्रकारचा कायद्याचा भंग न होता जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी राणेसाहेब बाहेर पडतील. निश्चितपणे जनता त्यांना आशीर्वाद देईल. ज्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व चारही मंत्र्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला, जनतेने आशीर्वाद दिला, भरभरून आशीर्वाद माननीय पंतप्रधान मोदींना दिला, तसाच पुढच्या शेवटच्या टप्प्यातला 3 दिवसाच्या यात्रेमध्ये राणेसाहेबांना देखील आशीर्वाद दिला जाईल. संचारबंदी असली तरी राणेसाहेबांचा प्रवास हा निश्चितपणे होईल आणि मला 100% खात्री आहे की ज्या प्रमाणात जनता ह्या वेळेला उभी होती त्याच्या 5 पट जास्त जनता ही जन आशीर्वाद यात्रेला, राणेसाहेबांना आशीर्वाद द्यायला बाहेर पडेल. बिल्कुल प्रसादजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत होते फोनलाईनवरनं. त्यांनी देखील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. त्यांना स्वतः धमक्यांचे फोन येत असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. प्रचंड प्रमाणात त्रास दिला जात आहे. हे लोक नेमके कोण आहेत ते समोर अजून आलेले नाहीत, मात्र आपण या धमक्यांना बिलकुल भीक घालत नाही असं देखील प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा असाच आपण घेत राहणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरामधून वकिलांची एक टीम बाहेर पडलेली आहे. नारायण राणे यांच्यावर दाखल सर्व केसेस रद्द करण्यासंदर्भात याचिका आज मुंबई हायकोर्टात दाखल केली जाणार आहे. पुणे, नाशिक, महाड आणि ठाण्यामध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. कागदपत्रांची पूर्तता करून वकिलांची टीम आता निघालेली आहे, मात्र या दरम्यान वकिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे. ॲडव्होकेट अनिकेत निकम यांची टीम नारायण राणेंच्या घरी उपस्थित होती आणि काही वेळापूर्वीच ही टीम आता घराबाहेर पडलेली आहे. राणेंवर दाखल सर्व केसेस रद्द करण्याची याचिका आज मुंबई हायकोर्टात दाखल केली जाणार आहे. याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि सुस्मिता भदाणे आहेत सध्या. प्रणाली, सुरुवातीला आपल्याकडे येतो. नारायण राणेंकडनं आज याचिका दाखल केली जाणार आहे हायकोर्टामध्ये आणि महत्त्वाच्या बाबींविषयी, म्हणजे खास करून ज्या 4 ठिकाणी केसेस दाखल केल्या गेलेल्या ज्या गुन्हे दाखल केले गेले होते त्या संदर्भात आता या संदर्भातली ही याचिका होणार आहे, त्याबद्दल नेमकी काय अपडेट आहे? आणि दुसरीकडे वकिलांनी काही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे, त्यामुळे काय घडणार आहे माहिती नाही सध्या. प्रणाली, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत?
प्रणाली यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित. आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत सुस्मिता वधाणे आपल्या प्रतिनिधी देखील आहेत. सुस्मिता, आपण सध्या नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर आहात. काय घडामोडी सध्या घडत आहेत, काय नेमकी तिथली अपडेट? खरं तर 10:30 मुंबई उच्च न्यायालयामध्ये नारायण राणे यांच्या संबंधीची जी पिटिशन करण्यात आली होती ॲडव्होकेट निकम यांच्याकडनं, अनिकेत निकम यांनी ही पिटिशन टाकलेली होती, त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. त्यासाठी लागणारे सगळे जे महत्त्वाचे कागदपत्र असेल किंवा एक कायदेशीर सल्लामसलत होण्यासाठी म्हणून वकिलांची एक टीम काही वेळापूर्वी जुहू इथल्या त्यांच्या आदिश या बंगल्यावरती पोहोचली होती, परंतु त्यांनी माध्यमांशी थेट संवाद साधणं टाळलेलं आहे. इथून ती टीम आता कोर्टाच्या दिशेने रवाना झालेली आहे. आपल्याला माहिती आहे नारायण राणे यांच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे नोंदवण्यात आलेले होते. काल ज्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला त्यानंतर नारायण राणे यांना सशर्त अशा पद्धतीनं जामीन मिळालेला आहे, परंतु ज्या पद्धतीने सगळीकडच्या FIR नोंदवण्यात आल्या त्याच उद्देशानं हायकोर्टमध्ये काय नेमकं आज घडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. काल हायकोर्टानं ही याचिका फेटाळली होती. कागदपत्रांची पूर्तता करावी, कायदेशीर बाबींची पूर्तता करावी, त्यानंतरच सुनावणी होईल अशा पद्धतीने महत्त्वाची गोष्ट कोर्टानं नमूद केलेली होती. त्यानंतर आज 10:30 कोर्टामध्ये हे प्रोसिडिंग होणार आहे. नेमका खटला होतो की नाही, खटला झाल्यानंतर नेमकी काय माहिती समोर येते, कशा पद्धतीने दिलासा मिळतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर मुंबईमध्ये आपण बघितलं तर काल ज्या वेळेला जामीन रद्द करण्यात आला किंवा पिटिशन रद्द करण्यात आलेली होती त्यानंतर सुद्धा सगळं कागदपत्र पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. आता ही टीम कुठल्याही क्षणी मुंबईला पोहोचेल, फोर्टला पोहोचेल, जिथे कोर्टात ते या सगळ्या बाबतींमध्ये चर्चा होईल. SS शिंदे यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण जाण्याची शक्यता आहे. त्यावेळेला नेमकं काय घडतं हे येत्या काळात बघणं महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीने कोर्टाचा निकाल समोर येईल त्यानंतर कदाचित ही शक्यता सुद्धा आहे की नारायण राणे माध्यमांशी सुद्धा संवाद साधू शकतील किंवा भाजपचे नेते मंडळी काहीतरी अधिकृत भूमिका सुद्धा स्पष्ट करतील, परंतु कोर्टाचा निर्णय येऊपर्यंत कोणत्याही बाबतची टीका टिप्पणी किंवा मत हे नोंदवण्यात येणार नाही. बिलकुल सुस्मिता, अशाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आता या सर्व केसेस ज्या 4 ठिकाणचे गुन्हे दाखल होते, ठाणे, पुणे, महाड, रायगड मधलं आणि नाशिक, या सगळ्या केसेस रद्द कराव्यात याची याचिका दाखल केली गेल्याचं समजतं आहे. काय नेमक्या घडामोडी सध्या कोर्टाच्या आवारात घडताना दिसत आहेत? राणे यांचे वकील अनिकेत जे आहेत ते इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे की सगळे जे खटले दाखल करण्यात आलेले आहेत, जे गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे, त्यांचा आधार चुकीचा आहे आणि त्यामुळे हे सगळे खटले रद्द केले जावे अशी ही याचिका ते आज हायकोर्टामध्ये दाखल करतायत. आजच यावर सुनावणी होते का हे बघावं लागणार आहे. आत्ता 10:30 आलेले आहेत आणि 10:30 ती याचिका जी आहे ती कोर्टापुढे सादर करणार आहेत. काल आपण बघितलं होतं की काल हायकोर्टानं त्यांना जामीन साठी जी याचिका केलेली होती ती फेटाळलेली होती, कारण काल कागदपत्रांची पूर्तता झालेली नव्हती आणि साधारण दुपारनंतर म्हणजे आपण जर बघितलं की सकाळीच जर त्यांनी ही याचिका केली असती तर एखाद वेळेला त्याच्यावर सुनावणी झाली असती, परंतु काल एकतर उशिरा राणे यांच्याकडनं हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली त्यामुळे काल कागदपत्रांची पूर्तता नाही. या कारणास्तव उच्च न्यायालयानं त्यांना जामीन नाकारलेला होता. काल उशिरा रात्री महाड इथल्या कोर्टानं त्यांना जामीन दिलेला आहे, तो सशर्त असा जामीन आहे. परंतु तिथे जरी एका केस बाबतीत किंवा एका गुन्ह्याच्या बाबतीत एका केसच्या बाबतीत त्यांना जामीन मिळालेला असला तरीही ठिकठिकाणी जे विविध गुन्हे नोंदवणे गेलेले आहे त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई जो आहे ती होऊ शकते आणि त्यामुळं एकूणच या 4-5 ठिकाणी जिथे जिथे केस दाखल करण्यात आलेल्या आहेत म्हणजे ते महाड असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सगळ्या ठिकाणच्या केसेस ज्या आहेत त्या एकत्रित कराव्या आणि या केसेस ज्या आहेत यांना कुठलाही आधार नाही, जे कलम लावण्यात आलेलं आहे ते चुकीचं लावण्यात आलं आहे असं या याचिकेमध्ये म्हणण्यात येणार आहे. आणि त्यानंतर
उच्च न्यायालय ज्यांनी काल जामीन नाकारला होता किंवा दिलासा द्यायला काल नाही म्हटलेलं होतं ते आज लगोलग याचिका दाखल झाल्यानंतर सुनावणी घेतं का हे बघावे लागणार आहे. आत्ता 10:30 वाजलेले आहेत आणि आत्ताच ही याचिका जी आहे ती कोर्ट नंबर 43 दाखल केली जाणार आहे. तिथं नेमकं काय होतं हे आता बघावं लागणार आहे. बिलकुल प्रणाली आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मात्र याच संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. सुस्मिता आपण देखील याबद्दलची माहिती दिली. या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत आपण आणि क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. नारायण राणे आता नेमकी काय पुढची भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. कदाचित ते आज माध्यमांशी बोलू शकतील अशी देखील शक्यता व्यक्त होतीये. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण पाहणार आहोत. काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा एकदा घराणेशाही सुरू असल्याचा आता आरोप होतोय. याला कारण ठरलंय ते म्हणजे मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपद झिशान सिद्दीकी यांना आता दिलं गेलेलं आहे. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांची नियुक्ती झालेली आहे. युवक काँग्रेसनं पत्रक काढून हे आता जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये पुन्हा घराणेशाही सुरू असल्याचा आरोप होतोय. गेल्या काही महिन्यांपासून याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची देखील माहिती मिळालेली होती. याबाबत भारतीय युवक काँग्रेसनं पत्रक काढत झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती जाहीर केलेली आहे. तर सुरज ठाकूर यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिल्यानंतर आता पुन्हा एकदा घराणेशाहीचे आरोप होत आहेत. सागर काय सांगता येईल त्याबद्दल? युवक काँग्रेसमधली गटबाजी उघड झालेली आहे. या मुळात काँग्रेसमध्ये घराणेशाहीच्या संदर्भामध्ये जी नियुक्ती केली गेली यावरनच नाराजीचा सूर समोर येताना दिसून येतोय. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान जो विद्यमान वांद्रे पूर्व येथील आमदार आहे यांना थेट युवक काँग्रेसची अध्यक्षपदाची नियुक्ती केल्याने आता कार्यकारी अध्यक्षपदाची जी जबाबदारी सुरज ठाकूर यांना देण्यात आली होती त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही किंवा राजकारणामध्येच एकूण घराणेशाही जी सुरू असते त्याच्यावर पक्षांतर्गत नाराजी आता थेट समोर आलेली आहे. मुळात काँग्रेसवर कायमच घराणेशाहीचा आरोप केला जातो. आता बाबा सिद्दीकी यांच्याच मुलाला आमदारकीचं तिकीट मिळालं पहिल्यांदा ते आमदार झाले आणि त्यानंतर आता थेट मुंबई युवक काँग्रेसची जबाबदारी दिल्याने आता पक्षांतर्गतची उघड नाराजी समोर येताना दिसून येते. बिलकुल सागर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 आणि बायजूजनं राबवलेल्या यंग जिनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावंत प्रकाश स्रोतात आले. न्यूज 18च्या व्यासपीठावर आपल्या कौशल्याची बुद्धीची चुणूक या तरुणांनी दाखवली. अनेक तरुणांनी आपली मनोगत देखील उघड केली. गणित, संगीत, क्रीडा, कला या क्षेत्रात ही मुलं हुशार आणि प्रतिभावंत होती. त्यामुळे याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलेलं आहे. याबाबत तुमच्याकडे जर काही माहिती असेल तर news18.com/youngjeniusवर नोंदणी करा किंवा बायजूसचं ॲप डाउनलोड करा आणि भेट द्या. लवकरच आम्ही तुमच्यासाठी न्यूज 18 लोकमतचा बायजूस यंग जिनियस सीझन 2 हा उपक्रम घेऊन येत आहोत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.